नमस्कार दोस्तों, आज आम्ही सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आलो. तुम्ही धबधबा पाहिला की नाही मला माहित नाही, परंतु तुम्हाला याचा नजारा दाखवतो. मी कॅमेरामॅनला अशी विनंती करतो की त्यांनी धबधबा दाखवायचा. त्या साईडला तुम्ही बघू शकता की एक धबधबा आहे आणि तिकडे एक दोन धबे पाहिजे, दोन धबधबे आता. आणि हा धबधबा सहस्रकुंडचा धबधबा पैनगंगा नदीवर आहे. सध्या पाऊस तेवढा काय पडला नसल्यामुळे, पूरस्थिती झाली नसल्यामुळे याचा थोडा नजारा तेवढा काय व्यवस्थित दिसत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये जर तसा पूर जरा जास्त येईल तर याचा नजारा अजून सुंदर दिसतो. या ठिकाणी सहलीसाठी शाळा कॉलेज विद्यापीठातून लोक पाहण्यासाठी रिसर्चसुद्धा केली जाते. आणि सहस्रकुंड नाव म्हटल्याच्यानंतर तुम्हाला कळलं असं, सहस्र म्हणजे हजार, कुंडाचा एरिया. कुंडचा एरिया कसा आहे तुम्ही बघितला असाल. आणि इथं टुरिस्ट लोकसुद्धा येतात, महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी सहलीसाठी लोक येतात. शाळा कॉलेज विद्यापीठातले लोक, काही लोक इथं रिसर्च करण्यासाठी येतसुद्धा येतात. मी तुम्हाला नजारा कसा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला जाऊया आपण. जरा सुरू होतं इथून हे सगळं देवस्थान, थोडा एरिया आहे इथं, मंदिर वगैरे आहे. सुरुवातीची जी लाईन आहे, जो रस्ता आहे, तो आहे हा, तुम्हाला मी दाखवत आहे लाईव तुमच्यासाठी. तुम्ही जर इथं कधी आलात तर अशा प्रकारचं तुमची जी खायापियाची जी सोय आहे ती तुम्हाला बघायला भेटेल. आणि जे मेन जे पाणी आहे, धबधबा कसा पडते ते तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. हे इथं मंदिर आहे, देऊळ आहे मंदिर. मंदिरामधला हा एरिया थोडीशी ब्राईटनेस वाढवतो म्हणजे तुम्हाला हो कळेल. आता तुम्हाला नजारा दाखवणार आहे पाहि कसं पडते काय नाही ते. दुरून असं भयंकर असं दिसते, खूप मोठ्या जोराचा हा धबधबा पडत आहे. सहस्रकुंडचा धबधबा म्हणजे असं महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्र राज्यातल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये तालुका उमरखेडमध्ये हा धबधबा येतो. तुम्हाला नजारा दिसत असं खतरनाक हा दिसणारा नजारा. धूप केल्याच्या नंतर असं दिसत हे धबधब्याचं पाणी. तेवढं काय पाणी जास्त काय पडलं नाही. जास्त जर पूर आला असता तर तुम्हाला अजून व्यवस्थित चांगल्या पद्धतीचा नजारा दिसला असता, तात्पुरता हा बरा दिसायला. आणि हे एक इथं एक आहे आणि त्याच्या पलीकडे एक दुसरा धबधबा आहे, म्हणजे दुसरं पाणी पडते ते कसं आहे ते मी तुम्हाला तिकडे पुढे गेल्याच्यानंतर दाखवते. आपण त्या साईडला त्या टोपडं आहे ना, तिथे झोपडी, झोपडीवर जावं लागणार आहे आपल्याला. आणि त्या साईडला एक दिसत असं धबधबे आला तर तिला काही तुम्हाला पाणी नाही आलं. पूर आल्याच्यानंतर अजून याचा जबरदस्त असा नजारा दिसतो. सध्या त्याला मात्र हेच आहे. आणि पब्लिकसुद्धा काही जास्त नाही आली. येणाऱ्या काळामध्ये पाऊस जसा जास्त पडेल आणि याचा धबधबा जास्त वाढेल, त्यानुसार लोकांची सुद्धा गर्दी इथं वाढते. आणि निसर्ग निसर्गाच्या सानिध्यात असेल हा नजारा तुमच्यासाठी. तुम्हाला एक थोडंसं अजून करून दाखवतो एक मिनिट. हे बघा तुम्ही असाल तर करमणुकीसाठी चांगला नजारा आहे. करम देमस्त आहे. नदी कसं वाटायला, बरं वाटेल ना जमना.